रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार, गैरनगरात एनसीबीची कारवाई। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात सर्वत्र हाहाकार माजला असताना या महामारीच्या काळात लोकांच्या मजुरीचा गैरफायदा घेऊन काही जण रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करीत असल्याचे समोर आले आहे। अशाच प्रकारे नांदुरा शहरातही घडला असून एनसीबीच्या पथकाने दिनांक 5 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शहरातील गैबीनगर या भागातून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1,50,000 रुपयांची 10 इंजेक्शन जप्त केले आहे। नांदुरा शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने दुपारी शहरातील गैबीनगर येथील आझाद खान, युसुफ खान यांच्या घरात छापा मारून रेमडेसिवीर इंजेक्शनचे 10 रेमडेसिवीर इंजेक्शन व 25,000 किमतीचे 2 मोबाईल व नगदी 12,000 रुपये असा एकूण 1,76,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आझाद खान, युनुस खान, शेख इरफान, शेख अजमत दोघे राहणार गैबीनगर व अल्बक हुसेन उर्फ नूर आलम अबूबकर अन्सारी राहणार खुतरा जिल्हा हजारीबाग झारखंड अशा तिघांना ताब्यात घेतले असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक हेमंत सिंग राजपूत व एनसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय मोरे, एपीआय प्रदीप अढाव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर काळे, सय्यद हारून, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पवार, गणेश शेडके, चालक शिवानंद मुंडे व रवी भिसे यांनी केली आहे।